आजचा दिवस हा समस्त भारतीयांसाठी आणि भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा दिवस आहे, कारण शत्रूच्या उरात धडकी भरवणारी, देशाच्या नौदलाचं सामर्थ्य वाढवणारी आणि तब्बल 13 वर्षांच्या अथक प्रयत्नांनी तयार झालेली INS विक्रांत ही युद्धनौका आज भारतीय नौदलात सामील झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथून भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत भारतीय नौदलाला सुपूर्त केली. या निमित्ताने आपण जाणून घेऊ INS विक्रांत नेमकी कशी आहे आणि तिची खास वैशिष्ट्ये. नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. INS विक्रांत ही पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे जी भारतातील सर्वात मोठी युद्धनौका असल्याचं समजते. INS विक्रांतची वैशिष्ट्य सांगण्याआधी या युद्धनौकेची थोडक्यात ओळख करून देते. ही युद्धनौका बनवण्यासाठी जवळपास 20,000 कोटींचा खर्च झाल्याचं समजते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत 5 ते 6 देशांकडे विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता होती, मात्र आता INS विक्रांतचा नौदलात समावेश केल्याने भारताचाही या निवडक देशांच्या यादीत समावेश झाला आहे. म्हणजे यापूर्वीही भारताकडे विमानवाहू युद्धनौका होत्या, पण त्या ब्रिटिश किंवा रशियन बनावटीच्या होत्या. INS विक्रांतच्या बांधणीसाठी लागणारे युद्धनौकेचे स्टील भारतीय पोलाद प्राधिकरणाने तयार केले. हे पोलाद तयार करण्यासाठी भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचीही मदत घेण्यात आली. विक्रांतच्या निर्मितीत भारत इलेक्ट्रिक्स लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, किर्लोस्कर, LNT, केलस्ट्रॉल, GRAC, वेस्टर्न इंडिया आणि इतर अन्य उद्योजकांचा मोठा वाटा आहे. याशिवाय 100 हून अधिक मध्यम आणि लघु उद्योजकांनी जहाजावरील स्वदेशी उपकरणं आणि यंत्रसामग्रीच्या निर्मितीत मदत केली आहे. गमतीचा भाग म्हणजे भारतात बनवलेल्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे नाव INS विक्रांत ठेवण्यात आले. पण याआधी ब्रिटनहून खरेदी केलेल्या भारताच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे नावही INS विक्रांत होते. दरम्यान भारतात नव्याने निर्मित केलेल्या युद्धनौकेला तेच नाव देण्यामागे भारताच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेबद्दल प्रेम आणि अभिमानाची भावना असल्याचं सांगण्यात येत आहे. तर ही झाली INS विक्रांतची थोडक्यात ओळख. आता आपण INS विक्रांतची वैशिष्ट्य काय आहे ते पाहूयात. कोची शिपयार्ड येथे बांधणी केलेल्या INS विक्रांतची लांबी 262 मीटर, रुंदी सुमारे 62 मीटर तर उंची 59 मीटर आहे. INS विक्रांतचे वजन सुमारे 40,000 टन इतके असून ते भारतात बनवलेल्या इतर एअरक्राफ्टपेक्षा जड आणि मोठं आहे. युद्धनौकेमध्ये 14 डेक आणि 2,300 कंपार्टमेंट्स आहेत, ज्यामध्ये 1,600 हून अधिक क्रू मेंबर्स तैनात राहू शकतात. यामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिनची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय यात ICU पासून वैद्यकीय आणि वैज्ञानिक प्रयोगशाळांशी संबंधित सर्व सेवा उपलब्ध असणार आहेत. INS विक्रांतच्या युद्धनौकेच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेले स्वदेशी गोष्टींमध्ये स्टील, 2,500 किमीचे इलेक्ट्रॉनिक केबल, 150 किमीचे पाईप आणि 2,000 व्हॉल्व यांचा समावेश आहे. याशिवाय एअरक्राफ्ट कॅरियरमध्ये समाविष्ट असलेले हुल बोट्स, एअर कंडिशनिंगपासून रेफ्रिजरेशन प्लांट आणि स्टेअरिंग पार्ट्सही देशात बनवलेले आहेत. INS विक्रांतचा कमाल वेग 28 नॉट्स म्हणजे ताशी 51 किलोमीटर इतका आहे, तर याची सामान्य गती 18 नॉट्सपर्यंत म्हणजे 33 किलोमीटर प्रति तास आहे. ही युद्धनौका 7,500 नॉटिकल मैल म्हणजे 13,000 हून अधिक किलोमीटरचे अंतर एकाच वेळी पार करू शकते. ही युद्धनौका एकाच वेळी 30 विमाने वाहून नेऊ शकते. यामध्ये MiG-21 9K विरडाऊ विमान, Kamov-31 अर्ली वॉर्निंग हेलिकॉप्टर, MH-60R सीहॉक मल्टीओरोल हेलिकॉप्टर आणि HAL द्वारे निर्मित प्रगत हलके हेलिकॉप्टरचा समावेश आहे. नौदलासाठी भारतात बनवलेले हलके लढाऊ विमान LCA-Tejas देखील या विमानवाहू नौकेतून सहज टेक ऑफ करू शकते. याशिवाय परदेशात बनवलेल्या बोईंग आणि लॉर्ड हिक मॉर्टिंगच्या इतर विमानांच्या लँडिंग आणि टेकऑफसाठी विक्रांतवर लवकरच चाचणी केल्या जातील असंही कळतंय. तर ही झाली INS विक्रांतची वैशिष्ट्य. युद्धनौका नौदलाला सुपूर्त करतेवेळी पंतप्रधानांनी त्या युद्धनौकेचं तोंड भरून कौतुक केले. या युद्धनौकेवर तयार होणाऱ्या विजेचा पुरवठा जवळपास 5,000 घरांना सहजरित्या होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं. सोबतच या युद्धनौकेत जितक्या केबल आणि वायर वापरल्या गेल्या त्या कोचीपासून सुरू केल्या तर काशीपर्यंत पोहोचू शकतात असंही पंतप्रधान मोदींनी कौतुक करताना म्हटले. अशा या INS विक्रांतचा भारताच्या नौदलात समावेश केल्याने अर्थातच भारताची शक्ती, सामर्थ्य आणि ताकद वाढली. याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.